एकाच मंडपात एका युवकानं दोन मुलींशी लग्न केल्याचा फोटो आणि पत्रिका सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. यामुळे या विवाहाची चांगली चर्चा होत असून अनेकांनी या प्रकाराला हास्यात घेतलं. मात्र जेव्हा या विवाहाची खरी गोष्ट समोर आली तेव्हा या नवदाम्पत्याच्या निर्णयाचं कौतुक करत त्यांच्यावर अभिनंदन आणि शुभेच्छांचा वर्षाव झाला. दोन बायका फजिती ऐका ही म्हण प्रचलित आहे. त्यात आता माझ्या नवऱ्याची बायको या गाजत असलेल्या टी व्ही मालिकेनं भर घातली आहे. यामुळे दोन बायका करण्याची हिंमत कोणातच नाही. पण एका मुलानं दोन मुलींशी लग्न करून दोन बायका फजिती ऐका ही म्हण मोडीत काढली. या मुलाचा दोन बायकांसोबतचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर अनेकांना हसू आवरता आलं नाही. पण जेव्हा वस्तुस्थिती कळली तेव्हा या नवदाम्पत्याचं फक्त आणि फक्त कौतुकच होऊ लागलं. नांदेड जिल्ह्यातील कोटग्याळ येथील गंगाधर शिरगिरे यांना चार मुली आहेत. यापैकी दोन मुलींची लग्न झाली तर उर्वरित दोन मुली विवाहाच्या उंबरठ्यावर होत्या. यातील मोठी मुलगी मतिमंद असल्यानं तिचं लग्न होत नव्हतं. अशातच लहान मुलीसाठी स्थळ येत होतं. पण या मुलीनं माझ्यासह माझ्या मतिमंद बहिणीला स्वीकारा अशी अट घातली. पण ही अट अनेकांनी अमान्य केली. मात्र याच जिल्ह्यातील समराळा येथील मुलासह त्याच्या कुटुंबानं मुलीची अट मान्य करत लग्नाला होकार दिला. त्यानंतर साईनाथ या मुलाचा राजश्री या मुलीसह तिच्या मतिमंद असलेल्या धुरपता या बहिणीशी मोठ्या थाटात विवाह झाला. आणि या विवाहात वर आणि वधूकडील मंडळींसह ग्रामस्थ तसंच लोकप्रतिनिधींनी हजेरी लावत या नवदाम्पत्याला सुखी संसारासाठी शुभाशीर्वाद दिले. ही या लग्नाची खरी गोष्ट असून या माध्यमातून एका गरीब कुटुंबातील मुलींसह तिच्या जीवनसाथीदारानं समाजासमोर एक नवा आदर्श ठेवला आहे. व्हायरल फोटो आणि लग्नपत्रिकेनंतर जेव्हा या लग्नाचं गांभीर्य जगाला कळलं तेव्हा या नवदाम्पत्यासह दोन्ही कुटुंबावर केवळ कौतुक आणि अभिनंदनाचा वर्षाव सुरू झाला.